माझं मनोगत व्यक्त केलं, मलाही त्यावेळी डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. एवढं पोटतिडकीने बोलणारा कार्यकर्ता, तळमळ ज्याला असणारा समाजाबद्दल, वास्तविक पाहता त्याला काही गरज नाही, म्हणजे त्याच्या प्रपंच तो करू शकतो नेटका. परंतु आज जी त्यांची मनातली तळमळ बघितली, गेले 15 वर्षापासून मी त्यांना ओळखतो, त्यांच्याबरोबर काम करतो, परंतु त्यांच्या तळमळीबद्दल मी खरोखरच आज त्यांना मनापासून माझ्या अहिल्या विकास प्रतिष्ठान धनगर समाजाच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आज जे इथे मला वाटतं 5 जण बसणार आहे ना, 5 जण आपले समाजात ज्या समाजाच्यावर अन्याय झाला, या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या काही राज्यकर्त्यांनी जाणून बुजून डचा र म्हणा किंवा धनगराचा म्हणा किंवा केलेल्या महाराष्ट्र शासनाची शिफारस नोडून दिली लागते केंद्र सरकारचे, जे घटनेत वास्तविक पाहता घटनेमध्ये आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी तशा पद्धतीची सर्व अंमलबजावणी दिली होती, परंतु या ठिकाणी आपल्याला राज्यकर्त्यांनी कदाचित हा समाज जर उद्या जर का एसटी मध्ये टाकला तर हा समाज अत्यंत प्रगतशील, अत्यंत राजकारणात सुद्धा अग्रेसर आणि फार मोठ्या प्रमाणात या संख्येचा बळ राहील, आणि हा समाज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात फार मोठ्या संख्येने प्राबल्य राहील अशा पद्धतीचे विचार करून काही राज्यकर्त्यांनी याच्यावर मात केले असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. परंतु किती पांघरुण टाकले, किती घोंगडं आमच्यावर टाकलं, तरी परमेश्वरा पांडुरंगाजवळ न्याय आहे. प्रत्येक घरात आता पोरगा ग्रॅज्युएशन झालेला आहे, शिक्षणाच्या आर्थिक सुबत्ता वाढलेल्या आहेत. त्यामुळं मी या उपोषणाला जे माझे खऱ्या अर्थाने सर्व ग्रॅज्युएट आहेत, अत्यंत तळमळ आहे, मी यांना माझ्या वतीने उपोषणकर्त्यांना शुभेच्छा खरं देत नाही, परंतु शुभेच्छा एवढ्यासाठी देतो की तुमची प्रकृती पांडुरंगाने चांगली ठेवावी आणि लवकरात लवकर या सरकारने, मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, त्यांनी ताबडतोब या गोष्टीची दखल घेऊन समाजासाठी आरक्षण देण्याबाबतचा निर्णय तातडीने करावा अशा पद्धतीने मी तुमच्या सर्वांच्या वतीने पुणे जिल्हा परिषदचा, माझ्या परिसरातल्या पुण्यातल्या सर्व बारामतीतल्या धनगर बांधवाच्या वतीने त्यांना साकडं घालतो, त्यांना विनंती करतो. पुनश्च एकदा आपण जे काही सांगितलं, वास्तविक पाहता एखादा आता पांडुरंगजी नेरगड स्वतः बसले होते बारामतीमध्ये उपोषणाला, त्यावेळेस आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र त्यावेळेस विरोधी पक्षनेते होते, उपोषण 9व्या 10व्या दिवशी सोडताना ते स्वतः म्हणले होते की मी पहिल्या कॅबिनेटला जर माझं गव्हर्नमेंट निवडून आलं तर मी पहिल्या कॅबिनेटला या धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवीन. परंतु त्यांना आता त्यांनी उल्लेख केला त्या माझ्या अगोदर, परंतु या गोष्टी राजकारणात कोण कुठल्या पक्षात किंवा कोण काय करतो याला महत्व नाही. जे घटनेत आहे, ज्यावरती ज्यापासून आमच्या समाजावर आजपर्यंत अन्याय झालाय, त्याला वाचा फोडण्याचं जे या मुलांनी काम चालू केलेलं आहे, त्याला माझ्या वतीने मनापासून अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या वतीने मी शुभेच्छा सुचवितो. आणि आपल्या कुठलीही गोष्ट लागली, आपल्यासाठी तुम्ही जे काय आव्हान केलेलं आहे त्यासाठी सुद्धा माझ्या वतीने फुल नकुलाची पाकळी आपण सांगत त्या पद्धतीने मी पोच करीन, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि तमाम महाराष्ट्रातल्या धनगर बांधवांना कोणी जर क्लिप काढत असेल किंवा मोबाईलवर पाठवत असेल तर सगळ्याला माझं आव्हान आहे, आपण या उपोषणकर्त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य करावे, सगळ्यांनी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढवा आणि त्यांना सहकार्य करावं अशा पद्धतीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या सर्व म्हणजे निपक्षपातपणे कुठल्याही पार्टीचा संबंध न घेता प्रत्येक भागातल्या मुलांनी आज अत्यंत चांगला निर्णय घेतलाय, त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. असे वीर अन्यायाविरुद्ध लढा करणारे आपल्या समाजात उपलब्ध आहोत, त्याचबरोबर
अन्याय जिथं होतोय त्याच्यावर मात करण्यासाठी तुमच्यासारख्या पाहुणाऱ्यांना पांडुरंगांनी ताकद द्यावी अशा पद्धतीची परमेश्वरांकडे प्रार्थना करतो आणि माझं मनोबल थांबवतो. जय हिंद, जय मल्हार, जय वडीबद्री. येथे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलन योद्धे नवनाथबा वाघमारे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आपल्या उपोषणकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना विनंती करतो. दोनच मिनिटांमध्ये आपल्या शुभेच्छा द्यावेत. तत्पूर्वी एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मच्छिंद्र रामचंद्र सलगर वाखरी यांनी या ठिकाणी या आंदोलनासाठी तब्बल 1111 रुपयांची आर्थिक मदत केली. जरा जोरदार टाळ्या होऊन देत आणि